साईबाबांच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतो आणि त्यांचे देखील आभार मानतो की आज समृद्धी महामार्गाचा दुसरा टप्पा आपण या ठिकाणी सुरू करतो आणि मला विश्वास आहे की येत्या 6 ते 8 महिन्यामध्ये संपूर्ण महामार्ग देखील आपण सुरू करू आणि तिसरा टप्पा ज्यावेळेस उद्घाटित होईल त्यावेळेस तो थेट मुंबईपर्यंत जाईल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. माननीय श्रीयुत एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री माननीय श्रीयुत देवेंद्रजी फडणवीस, आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया.